नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. मी ईश्वर साडुके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करतो. तर आजचा तुम्ही माझा लुक बघू शकता, कारण की तुम्हाला काहीतरी डिफरंट बघायला मिळतंय. कारण की रोजचं माझं जे नेहमीच्या ब्लॉग मध्ये असतं, रेड शर्ट आणि ब्ल्यू पॅन्ट याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं दिसतं, याचा अर्थ आजचा ब्लॉग सुद्धा वेगळा आहे. कारण आज मी आळंदी, देहू आणि भंडारा डोंगर अशा ठिकाणी जातोय. ऍक्च्युली आमचा एक आयटी दिंडी म्हणून परिवार आहे, तो आयटी दिंडी आम्ही साधारणतः 300-400 लोक असतील. तर आम्ही सर्व लोक दरवर्षी पंढरपूरच्या यात्रेत भाग घेत असतो, म्हणजे पुणे ते सासवड असा टप्पा आम्ही पायी दिंडी करतो. तर तोच परिवार म्हणजे आयटी दिंडी परिवाराने ही जी दिंडी म्हणजे देहू, आळंदी आणि भंडारा डोंगर अशा तिन्ही ठिकाणाची दिंडी आज आयोजित केली आहे. तिथे जाऊन आम्ही दर्शन घेऊ, भजन करू आणि भंडारा डोंगर करू, परत घरी येऊ. तर असा संपूर्ण आजच्या दिवसाचा प्लॅन आहे. तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आळंदी, देहू बद्दल, भंडारा डोंगर बद्दल. तिथला मी एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. फ्री आहे मित्रांनो, धन्यवाद. तर मित्रांनो, मी आता जस्ट कारमध्ये बसलोय आणि माझ्यासोबत आहे दीपक आहेर, नितीन जैन आणि सोबत आहेत रश्मी मॅडम आणि समीर सर, विजय सर ड्रायव्हिंग करतायत. तर आता मी कदाचित अजून अर्धा तास लागेल तिथे गेल्यावर मी माझा संपूर्ण एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर ब्लॉग्स शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आम्ही नुकतंच आळंदीला पोहोचलोय आणि थेट आलोय इंद्रायणी घाटावर. सकाळचे साधारणतः 8 वाजले आहे आणि अगदी सुंदर सकाळ आहे आज. आणि आजचा दिवस खरंच खास आहे असं मी म्हणेन, कारण लहानपणापासून आपण इंद्रायणी घाट ही देवाची आळंदी हा सुंदर अभंग पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात ऐकत आलेलो आहोत. आणि आज चक्क त्याच इंद्रायणी घाटावर मी आहे. इंद्रायणी दर्शनासोबतच सूर्यनारायणाचे सुद्धा दर्शन घडले. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. मित्रांनो, हा अभंग जवळपास सर्वांच्या परिचयाचा आहे आणि या अभंगाचे मूळ आपल्याला पाहायला मिळते ते या ठिकाणी असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात. म्हणजेच याच सिद्धेश्वर मंदिराचा उल्लेख या अभंगात करण्यात आलाय. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. या ठिकाणी आमच्या आयटी दिंडीचे सर्व लोक जमा झाले आहेत आणि लवकरच आम्ही दर्शन घेऊ. आणि हे आहे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 21व्या वर्षी याच ठिकाणी संजीवन समाधी घेतली. आणि हा आहे कारंजा मंडप आणि याच ठिकाणी आम्ही आता भजनाचा कार्यक्रम करणार आहोत. चला तर मी सुरुवात करूया. Thank you.
तर मित्रांनो, भजनाचा कार्यक्रम आटोपून आम्ही पुन्हा एकदा दर्शन रांगेत थांबलो आहोत. आमच्या संपूर्ण आयटी दिंडीचा परिवार या ठिकाणी रांगेत थांबले आहेत. माऊलींचे पुन्हा एकदा दर्शन घेऊ आणि परतीच्या मार्गावर निघू. तर हा होता आजचा ब्लॉग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा आणि कमेंटमध्ये जय हरी माऊली असे नक्की लिहा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.